भाजपच्या सर्व हालचालींकडे अर्थातच लक्ष आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अर्थातच निवडणुकींच्या निकालानंतर जे काही भाजप शिवसेनेचे संबंध ताणले गेलेत त्या पार्श्वभूमीवर ही अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे. कारण या स्मृतीस्थळावर येऊन भाजपचे नेते बाळासाहेबांना अभिवादन करणार की नाही याबाबतची उत्सुकता सर्वांना होती. मात्र भाजप आणि शिवसेनेचे इतके वर्षांपासूनचे असलेले घनिष्ठ संबंध, मैत्रीपूर्ण संबंध आणि पुन्हा एकदा भाजपनं हे दाखवून दिलेलं आहे. भाजपचे अनेक नेते यावेळी उपस्थित आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर उपस्थितांना अभिवादन करून फडणवीस पुन्हा एकदा निघालेले आहेत. खरं तर स्मृतीस्थळाच्या एका बाजूला शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित मघासपर्यंत होते, त्यामुळे आत्ता नेमकी काय स्थिती आहे आपण आमच्या रिपोर्टर्सकडून जाणून घेणार आहोत. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहून, पुष्पांजली वाहून तिथनं परत जाणंच पसंत केलेलं आहे. मात्र शिवसेनेचा कुठलाही नेता या ठिकाणी त्यांच्या भेटीस आलेला सध्या तरी दिसत नाही आहे. या दृश्यांच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाच्या राजकीय घडामोडी सध्या सत्ता संघर्षामध्ये आपल्याला दिसून येत आहेत. अर्थातच पडद्यापुढे आणि पडद्यामागे सुद्धा अनेक घटना घडत आहेत आणि त्यामुळे भाजपच्या या हालचालींकडे आणि शिवसेनेनं त्यांना दिलेलं प्रत्युत्तर याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आणि त्यामुळे काय नेमकी भाजप नेत्यांची सगळी बॉडी लँग्वेज सांगतीये आपण पाहतोय. सध्या शिवाजी पार्कवरून ही थेट दृश्य आणि पुन्हा एकदा शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृती ठिकाणावर येत आहेत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, आज सकाळी सकाळीच त्यांनी ट्विट करून बाळासाहेबांना ट्विटरच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आणि त्यांनी काय नेमक्या स्मृती मागे ठेवलेल्या आहेत त्याचा एक व्हिडिओ, आठवणींचा व्हिडिओ देखील त्यांनी शेअर केला. मात्र या ठिकाणी त्यांनी केवळ पुष्पांजली आदरांजली वाहून तिथनं गेले, शिवसेनेचा एकही नेता पुढे भेटण्यासाठी आला नाही. आणखी माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर या ठिकाणी उपस्थित आहेत. देवेंद्र, आत्ता खरं तर माजी मुख्यमंत्री आले, भाजपचे दोन नेतेही बरोबर होते, मात्र शिवसेनेचे कोणीही नेता तिथे त्यांच्या रिसीव्ह करण्यासाठी तिथे थांबला नाही किंवा बातचीत करण्यासाठी पुढे आलेला दृश्यांमध्ये दिसला नाही. काय नेमक्या हालचाली तिथे घडल्या, काय घडामोडी घडल्या? देवेंद्रशी आपण पुन्हा कनेक्ट करण्याचा प्रयत्न करूया. अमित जोशी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत. तर अमित, आत्ता आपण हे सगळं दृश्यांच्या माध्यमातून जे बघितलं ते खरं तर एवढं पचनी पडत नाही आहे, कारण शिवसेना भाजपचे जे संबंध आहेत ते नेहमीच मित्रत्वाचे राहिलेले आहेत. शिवसेनेचे कुठलाही नेता आता इथे आला नाही आणि फडणवीस यांना तिथे त्यांनी रिसीव्ह केलं नाही. काय नेमकं या सगळ्या घडामोडींवरून आता अन्वय अर्थ काढता येईल? याचा अर्थ स्पष्ट आहे की शिवसेनेला भाजपशी अजिबात बोलायचं नाहीये किंवा कुठल्याही प्रकारचा संपर्क ठेवायचा नाहीये किंवा सर्व प्रकारचे दोर जे शिवसेनेनं कापले होते तेच यावरून स्पष्ट होत आहे. त्याच्यामुळे या पुढच्या काळामध्ये एक अशा भाजपच्या काही नेत्यांना सुद्धा वाटत होते की शिवसेना त्यांचा शिवसेनेचा संयम संपल्यावर शिवसेना नाईलाजानं का होईना भाजप बरोबर येईल. तर सध्याचं चित्र हेच सांगत आहे की शिवसेनेला भाजप बरोबर अजिबात जायचं नाहीये आणि शिवसेनेनं भाजपपासून चार हात लांब राहणं पसंत केलेलं आहे. अगदी माजी मुख्यमंत्री फडणवीस म्हणजेच भाजपचे आत्ताचे सर्वात मोठे नेते किंवा भाजपचे विधिमंडळचे नेते सुद्धा जेव्हा शिवाजी पार्कवर येतात तेव्हा त्यांच्या बरोबर उपस्थित न राहणं शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांनी त्या ठिकाणी पसंत केलेलं आहे. एक प्रकारे शिवसेना भाजपमधील दुरावा हा अजिबात दुरावा हा कायम असल्याचं यावरून दिसून येत आहे. अर्थात या निमित्ताने काही संदेश त्या ठिकाणी फडणवीस यांना दिला गेला आहे का किंवा यानिमित्ताने काही औपचारिक बोलणं सुद्धा त्या ठिकाणी फडणवीस यांच्याशी करण्यात आलं आहे का हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरेल. कारण आपल्याला त्या ठिकाणी फडणवीस यांच्याबरोबर मागे नार्वेकर त्या ठिकाणी दिसतात, त्यांनी काही संदेश फडणवीस यांना त्या ठिकाणी दिलाय का, काही मेसेज त्यांना त्या ठिकाणी दिलाय का की यापुढे चर्चा होऊ शकते किंवा चर्चा करायची अजिबात शक्यता नाहीये. तर अशा पद्धतीची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. असं असलं तरी सध्याचं चित्र हेच सांगतंय शिवसेना भाजपमधील दुरावा
हा कायम आहे. शिवसेनेला भाजपशी अजिबात संवाद साधायचा नाहीये हेच आजच्या या सगळ्या चित्रावरून दिसून येत आहे. अगदी अमित आपण म्हणताय ते अगदी बरोबर आहे. खरं तर असं वाटलं होतं की शिवसेना नेते तिथे उपस्थित असतील, कारण काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे तिथनं निघून गेले. पण जेव्हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री येत आहेत आणि जसं आपण सांगितलं की भाजपचे विधिमंडळाचे हे गटनेते जेव्हा तिथे येत आहेत तेव्हा तरी कोणी शिवसेनेचे महत्त्वाचे किंवा ज्येष्ठ नेते तिथे असणं किंवा एक कर्टसी म्हणून त्यांनी तिथे त्यांना रिसीव्ह करणं खरं तर महत्त्वाचं होतं. मात्र सध्या तरी हे चित्र दिसत नाही आणि त्यामुळे याचाच अन्वयार्थ जसं आपण सांगितलं त्याप्रमाणे की हा जो दुरावा निर्माण झालेला आहे तो तसाच कायम इथून पुढे सुद्धा राहू शकतो. अर्थातच मित्रत्वाचे नाते त्यांचे पुढे असेच कायम राहतील. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी स्मृतीला अभिवादन करून, बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करून तिथनं लगेचच निघणं पसंत केलेलं आहे. आमचे प्रतिनिधी अमित जोशी आपल्याबरोबर होते. अमित, धन्यवाद दिलेले आहे सगळ्या सविस्तर माहितीसाठी. शिवाजी पार्क इथली ही आपण दृश्य पाहतोय. फडणवीस यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली, त्यांच्याबरोबर विनोद तावडे आणि पंकजा मुंडे ह्या देखील उपस्थित होत्या.